ओबीसी जातीन्याय जनगणनेचा जे भूमिका मांडून माननीय देशाच्या प्रधानमंत्र्यांना त्यांनी निवेदन केलेला आहे की जातीन्याय जनगणना झाली पाहिजे आणि त्या माध्यमातून आर्थिक आणि शैक्षणिक आणि सामाजिक उत्थानाची एक चळवळ जी शाहू फुले आंबेडकरांची होती तिला ताकद द्यावी ही भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि तिलाच पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून राहुल गांधीजींनी ती भूमिका देशाच्या सरकारसमोर मांडताय। पण केंद्रातलं सरकार हे जातीन्याय जनगणना करायला विरोध करते। डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांच्या काळामध्ये जी जनगणना झालेली होती तिचंही अजूनपर्यंत ते जाहीर त्यांनी केलेले नाही। परवा 5 दिवसाच्या अधिवेशनामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही 2024 नंतर जनगणना करू। म्हणजे हे सरकार आरक्षण विरोधी आहे, गोर गरिबांना न्याय मिळू देणारा न मिळू देणारं सरकार आहे आणि आर्थिक आणि शैक्षणिक या मागास समाजाला कमजोर करण्याचा एक प्रयत्न बीजेपी करते आहे असं दृष्टिक्षेपाला येते आहे। आणि म्हणून राहुल गांधींची भूमिका ही जनसामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी येत्या 3 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत महाराष्ट्रामध्ये ओबीसी सेल विभागाच्या वतीनं जवळपास 3000 किलोमीटर ओबीसी जनजागरण यात्रा काढली जाईल आणि त्या माध्यमातून या राहुल गांधींच्या विचाराला सर्वसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम महाराष्ट्र काँग्रेस आणि ओबीसी सेल विभागाच्या वतीनं केलं जाईल। त्याचं नेतृत्व आमचे ओबीसी सेल विभागाचे प्रमुख भानुदास माळी साहेब करतील आणि प्रदेश काँग्रेसचं पूर्ण त्यांच्याबरोबर आमचा पाठिंबा राहील अशा पद्धतीची भूमिका आम्ही या निमित्तानं मांडतो आहे। महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती असताना सुद्धा ज्या ठिकाणी काही पिकं आलेली आहेत ते पिकंसुद्धा अजूनपर्यंत शेतकऱ्यांचे जे समर्थन मूल्याचे केंद्र सरकारने उघडायला पाहिजेत ते अजूनपर्यंत उघडले गेले नाहीत आणि त्याच्यामुळे शेतकरी अडचणीत आलेला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहे पण राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी आहे आणि म्हणून शेतकऱ्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करते असे चित्र आम्ही पाहतो आहे। महाराष्ट्रामध्ये ओबीसी वर्सेस मराठा एक संघर्ष पेटवण्याचं काम सरकारच्या वतीनं झालेलं होतं आणि ते अजूनपर्यंत चाललेलं आहे। जे वकील ॲडव्होकेट सदावर्ते ज्याची सातत्यानं ते बीजेपीच्या आणि विशेष करून देवेंद्र फडणवीसांची भूमिका ते मांडत राहतात, त्यांनी तर काल सांगितलं की माझ्या शेवटच्या थेंबापर्यंत रक्ताच्या थेंबापर्यंत मी मराठ्यांना आरक्षण मिळू देणार नाही, तर याचा बोलवता धनी कोण आहे? ही भूमिका या माध्यमातून आम्हाला सरकारने स्पष्ट केली पाहिजे। एकीकडे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या छपता घेऊन आम्ही आरक्षण देऊ असं सांगतात आणि त्यांचाच एक वकील ज्यांनी नेहमी भाजपचा पाठिंबा देतात आणि अनेक प्रकरणामध्ये त्यांनी कोर्टामध्ये सरकारने घेतलेल्या मराठा आरक्षणाच्या बद्दलच्या भूमिकेमध्ये विरोधात जाऊन त्यांनी आपली भूमिका मांडली असा व्यक्ती जेव्हा असं वक्तव्य करत असेल तर नेमकं ह्या सरकारमध्ये चाललं काय ही पण भूमिका सरकारने स्पष्ट करावी ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे। बघा ज्यांनी खोटं बोलून त्यांना फसवलं तर लोकशाहीमध्ये त्यांना त्यांचे ते अधिकार आहेत आणि त्या अधिकाराच्या आधारात ते करू शकतात। पण काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आदरणीय राहुल गांधीजींनी जातीन्याय जनगणनेच्या बद्दलची जी भूमिका मांडलेली आहे आणि राष्ट्रीय सेन्सेस हाच त्याला एक पर्याय आहे
जे 50% ची जी आरक्षणाची मर्यादा ठेवली गेलेली आहे ती मर्यादा उचलली गेली तर आपल्याला या सगळ्या प्रश्नाला या आरक्षणाच्या मुद्द्यावर मराठा समाजाला न्याय देता येईल आणि ती भूमिका काँग्रेसने मांडलेली आहे। त्यामुळे काँग्रेसचा विरोध होणं हे चुकीचं ठरेल अशी आमची त्यांना विनंती आहे। काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न याच्यामध्ये एक येतो की ज्या पक्षांनी यांच्याशी खोटं बोलून यांची मतं घेतली त्यांच्याशी त्यांनी प्रश्न विचारले पाहिजे। तर मला वाटतं की हे प्रश्न निकाली निघू शकतात आणि लोकशाहीच्याच मार्गाने निघू शकतात असं आमचं मत आहे। आमदार खासदार राजकीय नेत्यांना गावामध्ये येऊन दिलं कसं वाटतं काँग्रेसची काय भूमिका? आम्ही सांगितलं की जे खोटं बोललेले आहेत त्यांनी त्यांची मतं घेतलेली आहेत त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकार लोकशाहीमध्ये जनतेला आहे। त्यामुळे आता सरकार सातत्याने त्यांच्याशी खोटं बोलते आहे हे आपण पाहतो आहे। त्यांना एक महिन्याची मुदत मागितली एक महिन्याची मुदत संपली ते एक महिन्याच्या जागी त्यांनी जरांगे पाटलांनी यांना 40 दिवसाची मुदत दिली म्हणजे 10 दिवस जास्त दिले। पण असं सगळं असतं आणि सरकार खोटं का बोलते आहे त्यांनी सांगावं। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन खोटं बोलणं यांना सोपं आहे। त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर केली पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही। शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभं ठेवलं पण शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं नाही। म्हणून छत्रपतीचाही अवमान करण्याचं काम भाजप सातत्यानं करते आहे। त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले एकनाथ शिंदे साहेब आपण अशा पद्धतीचं खोटं बोलू नका अशी आमची नम्र विनंती आहे। राज्यात कायदा सुव्यवस्था राहायला कुठं आहे? काँग्रेसच्या वतीनं सातत्यानं ही भूमिका स्पष्ट केलेली आहे की राज्यात कायदा सुव्यवस्थाच राहिलेला नाही आहे। ड्रग माफिया मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत, रेती माफिया मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत आणि मंत्रालयाच्या समोरच निर्मल भवनमध्ये सुद्धा राज्याची तिजोरी लुटणारी माफिया बसलेल्या आहेत। मी आज एक उदाहरण तुम्हाला सांगतो की सरकार जे शेतकऱ्यांचा शेतीचा माल विकत घेतो त्याला शिवायसाठी जी सुतळी लागते ती बाजारात 21 रुपये किलो आहे, 72 रुपये किलो आहे आणि सरकारने तिला 410 रुपयाच्या भावाने घेतली। जवळपास 20,000 कोटीची खरेदी ते करतात आहेत या 410 भावाने, ते मुश्किलनं 3 कोटीची आहे। म्हणजे शेतकऱ्यांच्या नावाने जे सुतळी पोते घेतलं जातात त्याच्यामध्येही भ्रष्टाचार करत आहे। जवळपास 20 कोटीची खरेदीमध्ये 17-18 कोटीचा भ्रष्टाचार या पद्धतीने मी आत्ताच सचिवांशी बोललो, सुमित भांगे नावाचे सचिव आहेत त्यांना मी आत्ताच सांगितलं की बाजारात 72 रुपये किलो असेल आणि तुम्ही 410 भावाने तुम्ही त्याची किंमत ठरवली असेल तर हा एक मोठा भ्रष्टाचार आहे। यामुळे भ्रष्टाचाराच्या मर्यादा या सरकारने ओलांडल्या, जनतेच्या घामाचा पैसा लुटण्याचं काम हे लोक करतात आहेत। आणि मी अनेक मुद्दे आम्ही देऊ, अनेक रस्त्यांचं टेंडर निर्मल भवनमधून केलं जाते आणि त्याला अभाव सरकारने जाहीर करावं किती टेंडर यांनी अभाव केलेत, कुठल्या कारणाने केलेत, हे टेंडर त्या काळात का झाले नाही, त्याला मुद्दामून पुन्हा पुन्हा टेंडर काढण्याची कारणं काय आणि जे किंमतला टेंडर होते त्याचे मग सगळे रेट वाढवून यांनी टेंडर काढलेत। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की दिवसाढवळ्या जनतेच्या घामाचे पैसे लुटण्याचं काम राज्य सरकार करते आहे आणि आम्ही विधानसभेत तो मुद्दे मांडूच पण हे या सरकारला आम्ही अल्टिमेटम देतो आहे की भ्रष्टाचाराची तुम्ही दुकान मांडून ठेवलेली आहे, जनतेचे पैसे लुटायचं काम तुम्ही करताय हे थांबवा। अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना, अडचणीत आलेल्या गरीब माणसाला मदत करा। जे आनंद सीता यांनी दिला त्या आनंद सीतेचं तेल खाल्लं, लोकांना खास सुटली, चमरोग झाले, आखरी किती भ्रष्टाचार करायचा। अशा पद्धतीचं हे भ्रष्टाचारी सरकार आपल्याला महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे पाहायला मिळते आहे आणि त्याचं हे तातडीनं भ्रष्टाचारी व्यवस्था या सरकारने थांबवावी, लगाम लावावा आणि जनतेचा पैसा जनतेसाठी खर्च करावा ही मागणी काँग्रेस पक्षाची आहे। हे सरकारला माहिती आहे, सरकारला माहिती आहे
आम्ही योग्य वेळेस योग्य मुद्दे मांडू. आमच्याजवळ सगळं स्टिंग ऑपरेशन पासून सगळं आहे. कसे अभाव केलेत, काय केलेत, कोण कोण बसतात, 21 लाख रुपये किराया कोणाला देतात, कशासाठी देतात, कोण बसवले तिथं, हे सरकारजवळ माहिती आहे. आम्हाला सरकारला प्रश्न विचारायचा आहे. सरकार जबाबदारी, सरकारने जबाबदारी स्वीकारावी. काही वाचलं असेल तर ते गुजरातमध्ये न्यायसाठी आले असतील. आतापर्यंत जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा राज्यातले उद्योग घेऊन गेले. आता मी कालच वाचत होतो की सुरतमध्ये जगातलं हिरे व्यापाऱ्यांचं सगळ्यात मोठं त्या ठिकाणी इमारत उभी करून आता जवळपास जे मुंबई शहरामध्ये हिरे मोत्यांचा डायमंड व्यापाऱ्यांचा जो उद्योग होता तो सगळ्याच्या सगळा उद्योग आता सुरतेमध्ये नेण्याचं काम सुरू झालेलं आहे. आणि त्याचं इनॉग्रेशन मोठ्या थाटामाटात होणार आहे सुरतेमध्ये. आणि बुलेट ट्रेनची जी घाई झालेली आहे लोकांना उद्ध्वस्त करून आणि महाराष्ट्राची तिजोरी लुटून हे सगळी तयारी गुजरातला मोठं करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे. म्हणून जे काही वाचलं असेल तेही तिकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न त्याच्यासाठी ते येतात. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.